गुड मॉर्निंग ऑल, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहाटेचे 6:30 वाजलेत आणि एकदम शांत थंड अशी सकाळ आहे अक्कलकोटमध्ये। आणि अक्कलकोटमध्ये आम्ही दातार काकांच्या बंगल्यावरती स्टे केला होता। ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आणि आम्हाला इथलं काहीच माहिती नव्हतं, तर दातार काकांनी आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं, हेल्प केली। हा आहे श्री स्वामी कृपा सदन बंगला, तर तुम्ही इथे आलात तर दातार काकांच्या बंगल्यावरती नक्की व्हिजिट करा। त्यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। इथे गेटमधून एंट्री केल्यावरच भरपूरशी जागा आहेत। जर तुम्ही पर्सनल गाडी घेऊन आलात तर पार्किंगची अशी उत्तम सोय आहे। इथे या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरती 5 रूम आहेत जे टुरिस्टसाठी दिले जातात। त्यामध्ये काही सिंगल बेड तर काही डबल बेड असे रूम्स आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाथरूम अतिशय स्वच्छ होते, नीटनेटकं ठेवलेलं होतं सगळं रूममध्ये। ते अशी बाल्कनी ज्यातून भरपूर प्रकाश आत येतो आहे। आणि बरं, आपले लाडके प्रसाद ओकसुद्धा इथे राहून गेलेत बरं का। तर आता आम्ही चालत जरा मॉर्निंग वॉक करतो आहोत अक्कलकोटमध्ये। खूप छान वाटत आहे आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस। थँक्यू। 2 मे आणि आम्ही आता चाललो आहोत। काल आम्ही दर्शन घेतलं अक्कलकोटच्या सर्व ठिकाणांचे, जसं की वटवृक्ष मठ, स्वामी समर्थ महाराज मठ, परत आम्ही सर्व ठिकाणे केली इथली। परत गंगापूरला रात्री गेलो, खूप दमलो, खूप ट्रॅव्हलिंग झाली आणि तुम्ही बघू शकता अजूनही मी थकलेला दिसतोय, पण मजा येते इथे। मस्त गार वाटत आहे, छान वेदर आहे आज इथे। आणि आम्ही आता चाललो आहोत उद्या, सॉरी आज आम्ही चाललो तुळजापूरला। तुळजापूर करून जर का वेळ मिळाला तर पंढरपूर करणार, नाही तर पुन्हा इथे रूमवर येऊन रेस्ट करणार, कारण आमची रात्रीची ट्रेन आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस। सो लेट्स सी हाऊ द डे इज गोइंग। सी यू सून। वॉक केल्यानंतर आता आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आहोत, कारण आम्हाला आज सकाळचं नाही आहे। सो वी हॅव टेकन ऑटो रिक्षा राईट नाव, लेट्स सी। आणि हे पहा, आता आम्ही चाललो आहोत एसटी स्टँडच्या जवळ। तिथे आम्हाला एक दुसरं कपल भेटणार आहे ज्यांच्याशी आमची कार ओळख झालेली, आणि तिथून आम्ही डिसाईड करू की कसं जायचं, कोणतं वाहन घ्यायचं। हाऊ वी विल ट्रॅव्हल टू तुळजापूर, लेट्स सी। आणि याचे सगळे डिटेल्स आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सी यू देन। सकाळचे 7:15 वाजलेत आणि आम्ही एसटी स्टँडला पोचलो सुद्धा। सकाळ सकाळीच थोडी भूक लागली होती, तर करून घेऊया नाश्ता। ही हा आहे छान उकळता चहा, हॉटेलच्या काउंटरवरच ठेवलेत हे असे मस्त गरमागरम कांदे पोहे। या पोह्यांचा कलर आणि टेक्स्चर इतका छान आहे ना। आम्ही आता इथे लोकल रेस्टॉरंटमध्ये इथलं लोकल फूड खायला आलो। इथे पोहे घेतले आम्ही आणि पोह्यांबरोबर असं एक छान सांबार दिलेला आहे। वेगळी पद्धत आहे जे मुंबईत आपल्याला तसं मिळत नाही। दीपाली बघा खाते, तिला खूप भूक लागली सकाळी सकाळी। आणि आम्ही चहा आणि पोहे विथ रस्सा ऑर्डर केलेला आहे। रस्सा त्यासोबत आलेला आहे कॉम्प्लिमेंटरी, तर्री पोहे, तर्री पोहे शिनोज। आणि आमची कटिंग चहा पण आलेली आहे, तर आता आपण बघूया इथला चहा कसा आहे आणि पोहे कसं आहे। शिरा ऑर्डर करतो, त्याला वेगवेगळ्या ठिकाणचे शिरा ऑर्डर टेस्ट करायला आवडतात। तर फायनली परत एकदा पंकज विथ शिरा, येस। कलर तर खूप अप्रतिम दिसत आहे, काल आम्ही खाल्ला होता त्यामुळे मला टेस्ट आवडलेली, म्हणूनच मी पुन्हा ऑर्डर केला। इथे सुद्धा या एसटी स्टँडच्या इथे ना अशा ह्या ट्रॅक्स भेटतात शेअरिंगने, आणि यांचं पर सीट 150 ते 200 रुपये फेअर आहे। हे फ्रेंड्स आलेले आहेत सचिन आणि प्रीती, ठीक आहे। हे पण मुंबईवरून आलेले आहेत चुनाभट्टीवरून। आणि आता आम्ही चाललो तुळजापूरला, तर बघूया तिथे आपण आता काय बघणार आहोत आणि दर्शन कसं होत आहे, किती वेळ लागतो आहे, तर चला जाऊया आपण तुळजापूरला। सी यू।
अक्कलकोट ते तुळजापूर कमीत कमी 80 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथे पोचायला आपल्याला लागणार आहे 1.5 ते 2 तास. ही दुकानं पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण तुळजापूरमध्ये पोहोचलो आहोत. इथेही अशी प्रसादी, हळद, कुंकू, परत देवाचे फोटो मिळणारी दुकानं आहेत आणि ते रस्त्यावरसुद्धा जपमाळ आणि इतर माळा विकल्या जात होत्या. या दुकानामध्ये आम्ही देवीच्या ओटीचं सामान आणि साडी घेतली. हा आहे सगळ्यात पहिला गेट किंवा दरवाजा आणि यावर लिहिलं आहे आई साहेब. या दरवाजाच्याच बाजूला एक असा हॉल आहे आणि इथे मिळतात फ्री पासेस आणि इथे प्रत्येक भाविकाने आपला स्वतःचा पास स्वतः जाऊन घ्यायचा असतो. फॅमिलीतल्या एकाच मेंबरला पाठवून इतरांचे पास कलेक्ट करण्याची परमिशन इथे नाही आहे. आता आपण आत तर आलो आहे पण शोधूया दर्शनाची रांग कुठे आहे ते. देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी स्वतःचं शुद्धीकरण करायचं असतं. आता आम्ही आहोत गौमुख तीर्थाजवळ. तिथे आम्ही शुद्धीकरण करून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. गौमुख तीर्थात बरीच लोक संपूर्ण अंग भिजवून आंघोळ करतात, पण तुम्हाला जर का पूर्ण अंग भिजवायचं नसेल तर आमच्यासारखं तुम्ही डोक्यावर थोडंसं पाणी शिंपडूनही शुद्धीकरण करू शकता. मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला बरेच असे शिवलिंग आणि इतर देवी देवतांचे फोटो किंवा जी मंदिरं पाहायला मिळतील. हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर. हा आहे आतला दरवाजा. जय भवानी. हा दरवाजा आपल्याला आतल्या मुख्य रांगेकडे नेतो. मंदिराचा आवार तसा बराच मोठा आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे देवाचे रिच्युअल्स कार्यक्रम होत असतात. जसा की इथे देवीचा गोंधळ घातला जात आहे आणि मग इथून सुरू होते मुखदर्शन आणि धर्मदर्शनासाठी रांग. तर मग चला, सकाळपासून देवीच्या दर्शनाची उत्सुकता तर लागली आहे तर फटाफट रांगेला जॉईन करूया. आणि मग वर आल्यानंतर आम्हाला समजलं की इतकी गर्दी ऑलरेडी आहे आणि आम्ही रांगेमध्ये चालायला सुरू झालो आहोत. हा जो रांगेसाठी बार लावलेला फ्लोअर आहे ना, असे जवळपास 3 फ्लोअर उतरल्याच्या नंतर आम्हाला देवीचं दर्शन झालं. आई भवानीला डोळे भरून बघितल्याच्या नंतर एकदम मन शांत झालं. आणि हा आहे छत्रपती शिवाजी दरवाजा. असं म्हणतात शिवाजी महाराज जेव्हा आई भवानीचं दर्शन घ्यायला यायचे तेव्हा ते या दरवाजाने आत यायचे. इथून सरळ खाली पायऱ्या आहेत. हा पहा, शिवाजी दरवाजा लिहिलेला आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर 1 वाजले होते आणि आम्ही ही अप्रतिम थाळी गरम गरम पुऱ्यांसोबत ही व्हेज थाळी घेतली आहे आणि त्याच नंतर आम्ही इथे कुल्फी खायला आलो. एवढ्या गर्मीच्या सीझनमध्ये कुल्फी खायला खूपच मजा आली. मग नंतर या लोकल दुकानांमधून म्हणजे मंदिराच्या बाहेर ही जी दुकानं असतात इथे छोटी मोठी शॉपिंग झाली. इथे तुळजापूरमध्येच आम्हाला 3 वाजले त्यामुळे पुढे आम्ही पंढरपूरला जाणार होतो, तो प्लॅन आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि पुन्हा आम्ही आता परत जात आहोत अक्कलकोटला. रूमवरती थोडा आराम केला, पॅकिंग केली आणि होती रात्रीची आमची सिद्धेश्वर एक्सप्रेस. ट्रेन येणार होती सोलापूर स्टेशनला तर आम्ही पोहोचलो आहोत अक्कलकोटवरून सोलापूर स्टेशनला. हा बघा रात्रीचा सोलापूर स्टेशनचा नजारा. मला पर्सनली हे स्टेशन खूप आवडलं. एकदम मोठं आणि असं छान लाइटिंग वगैरे केलेलं असं होतं. आमचे 2 दिवस सोलापूरमध्ये संपले आहेत. सो बाय बाय सोलापूर.
आतमध्ये आल्यावर कळलं की सिद्धेश्वर एक्सप्रेस ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर उभीच होती. सो चलो आपला डब्बा आणि सीट शोधूया. आता आम्ही फायनली ट्रेन पकडलेली आहे मुंबईला परत जाण्यासाठी आणि दमलेलो आहोत, पण बरं वाटतंय. गार आहे गर्मीमध्ये जरा, इथे ए सीमध्ये बसलो आहेत आधीच येऊन अर्धा तास आधी, आणि आता ट्रेन निघायची वाट बघत आहोत. तर आम्ही निघालो आहोत पुन्हा मुंबईला जायला सोलापूर स्टेशनवरून. सो स्वामींचं दर्शन खूप छान झालं, खूप मस्त वाटलं, आणि गाणगापूरही झालं आमचं, तुळजापूर झालं, सर्व तर सर्व दर्शन आमचे खूप छान झाले आणि त्याचबरोबर आम्ही परत चाललो आहोत. आणि आम्ही असं सगळ्यांना नेहमी सजेस्ट करू, तुमची ट्रेन कितीचीही असू देत, पण अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास तुम्ही आधी येणं खूप गरजेचं आहे. कारण इथे येऊन थोडासा वाट बघितलं तरी चालतं, पण नंतर ट्रेन जर चुकली किंवा सुटली तर मग खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही लवकर, जरा जास्तच लवकर आलो आहे, पण ठीक आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. So see you then in the new vlog. Shri Swami Samartha.